देवनार संदर्भातली बातमी. देवनार कचरा डेपो आगीवरून आता राजकारण रंगू लागले. भाजप खासदार किरीट सोमय्या आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी कचरा डेपोला भेट दिली. मुंबई महापालिका या आगीबाबत उदासीन असल्याचा आरोप यावेळी सोमय्या यांनी केला. कचरा डेपोला आग लागली तरी इथले अधिकारी डेपोमध्येच बसतात असा आरोपही सोमय्या यांनी केला. या आगी प्रकरणी 3 अज्ञात लहान मुलांवर गुन्हा दाखल झालाय. उलट महापालिका अधिकारी आणि कचरा डेपो ठेकेदारावर गुन्हा दाखल होणं गरजेचं असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय. महापालिकेचे इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर आणि सिक्युरिटी पर्सनल तर नक्सच आहेत. हा एक मोठा धंदा झालेला आहे. म्हणून मी स्वतः आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केली आहे. मी पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या चेअरमॅनकडे तक्रार दाखल केली आहे. मी मागणी केली आहे की महापालिकेचे संबंधित इंजिनियर, सिक्युरिटीसाठी जबाबदार असलेले अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरचा विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोल्युशन कंट्रोल बोर्डाने मला आश्वासन दिलं आहे आज रविवार उद्या या सगळ्यांच्या विरोधात ते नोटीस काढणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.